आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत घरकुल निर्मिती प्रश्नी आश्रय कमिटीची 8 जानेवारी रोजी बैठक, आमदार सौ शशिकला जोल्ले यांची माहिती. निपाणी येथे आश्रय कमिटीच्या वतीने 8 जानेवारी रोजी घरकुल निर्मिती समस्या मार्गी लावण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. निपाणीत घरकुल निर्मिती प्रश्नी आश्रय कमिटीची 8 जानेवारी रोजी बैठक, आमदार सौ शशिकला जोल्ले यांची माहिती. निपाणी येथे आश्रय कमिटीच्या वतीने 8 जानेवारी रोजी घरकुल निर्मिती सदस्या मार्गी लावण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले. सध्याची घरकुलांची स्थिती विचारात घेऊन घरकुल निर्मितीमधील समस्या मार्गी लावण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेणार असल्याचे सौजोल्ले यांनी सांगितले. जे काही प्रॉब्लेम सुरू होतं तर आपण येणाऱ्या 8 तारखेला आपण आश्रय कमिटीचं मीटिंग बोलवलेलं आहे आणि 6 तारीख अर्ज घ्यायचा शेवटचा दिवस आहे. तर कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे की नगरसेवकांना देखील विनंती आहे की कुणाकुणाचा अर्ज अजून देणं आहे, जरासं सगळीकडे फिरून कुणाकुणाचा अर्ज देणार आहे ते सगळे अर्ज 7 तारखेपर्यंत तुम्ही सगळे गोळा करायला पाहिजे, कारण ते वरती पाठवायला पाहिजेत. आणि 7 तारखेपर्यंत आपण सर्वांनी ऍप्लिकेशन गोळा करा आणि 8 तारखेला आपलं आश्रय कमिटीचं मीटिंग होणार आणि त्याच्यामध्ये आपण जे काही परिस्थिती आहे ते परिस्थिती बघून त्या परिस्थितीला अनुसरून आपण तिथं निर्णय घ्यायचं असं ठरवलेलं आहे. आणि माझं तरी इच्छा आहे की आपल्या निपाणीमध्ये किती घरकुलापासून वंचित आहे त्या सगळ्या लोकांना घरकुल मिळवून द्यायचं हे स्वप्न आहे, कारण आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं काय हाऊसिंग फॉर ऑल जे स्कीम आहे ते देखील आपल्या निपाणी नगरमध्ये केंद्र सरकारचं योजना असू दे किंवा राज्य सरकारचं योजना असू दे, तिथं कितपर्यंत जागा आहे, काय काय करू इच्छितोय ते सगळं आश्रय कमिटीमध्ये चर्चा करून सगळ्यांना जरासं आपलं जे काही घरकुल मंजूर करून देण्याचा एक प्रयत्न देखील होणार आहे. आणि ते 8 तारखेला आपलं मीटिंग आहे, 7 तारखेच्या आत आपण सर्वांनी ते अर्ज सगळे आतापर्यंत जितकं आलेत ते आलेत, अजूनही कोणी राहिलं असेल तर सगळ्यांनी मिळून थोडंसं दक्षता देऊन ते अर्ज गोळा करायचा आहे. यावेळी नगरसेवक प्रवीण भाटले, राज पठाण, दीपक माने, दत्तात्रय जोत्रे, विजय ढवळे, नीता बागडे, जयवंत भाटले, संजय शिंत्रे, आकाश शेट्टी, आकाश माने, बंडा घोरपडे, गोपाल नाईक, मलगोंडा पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर या पत्रकार बैठकीसाठी उपस्थित असलेले निपाणीचे शहर अध्यक्ष जयवंतराव भाटले यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर ग्रामीणचे अध्यक्ष. महानकारी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे.